आपण पाहताय पल्स न्यूज एक्सप्रेस, पाहुयात आजच्या घडामोडी। जाणीवपूर्वक अणुजाती जमातीच्या मागासवर्गीय एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय, बोधिस्तव माने। खुलासा द्या अन्यथा आरपीआयच्या वतीने जोरदार आंदोलन। एसटी आगारातील अनुसूचित जमातीच्या व इतर मागासवर्ग कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून वेतनापासून वंचित ठेवले असून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। तसेच चालक कम वाहक जीवन दिवाण या कर्मचाऱ्याला 24 तासाच्या आत हजर राहण्याचे नोटीस देऊन त्याला न्याय न देता 23 नोव्हेंबर रोजी सेवा समाप्तीची नोटीस कशी दिली याचा खुलासा 2 दिवसात करावा। अन्यथा अन्याय झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या वतीने आपल्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआयचे पलूस तालुका अध्यक्ष बोधिस्तव माने यांनी दिला। ते अनुजाती जमातीच्या मागासवर्गीय एसटी कर्मचाऱ्यांवर अन्यायाबाबत पलूस आगार व्यवस्थापक सुजित विभूते यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ते बोलत होते। अन्यथा झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या वतीने आपल्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं पलूस एसटी डेपो चे आगार प्रमुख विभूते साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। गेली अनेक वर्ष बघता महाराष्ट्रात एसटी कामगारांच्या 40 आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्या आत्महत्येच्या अनुषंगानं दुखवटा साजरा करण्यासाठी राज्यभर एसटी कामगारांचे आंदोलन चालू आहे। त्याच अनुषंगाने पलूस येथे देखील एसटी कामगारांचे आंदोलन चालू आहे। परंतु इथल्या काही कर्मचाऱ्यांवरती इथले जे आगार व्यवस्थापक प्रमुख आहेत जाणीवपूर्वक सूडबुद्धीने कारवाई केलेली दिसून येत आहे। या ठिकाणी चेतन दिवाण हा दलित समाजातला कर्मचारी यांच्यावर जाणीवपूर्वक कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेत बसत नसताना त्यांची सेवा समाप्ती केलेली आहे। नेमकी सेवा समाप्ती करण्यामागचा साहेबांचा उद्देश काय आहे, त्यांच्या डोक्यामध्ये नेमकी कुठली व्यवस्था आहे, काय विचार आहे, हा या ठिकाणी बघावा लागणार आहे। आणि ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक गोष्टी या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलेल्या आहे, येणाऱ्या काळात जर दिवाण या कर्मचारी वाहकाला जर न्याय न मिळाल्यास आम्ही या ठिकाणी संबंधित आगार व्यवस्था प्रमुखांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अनुसूचित जाती जमाती आयोग नवी दिल्ली यांच्या पुढं यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत। आणि येत्या 2 दिवसात आम्ही त्यांना खुलासा मागितलेला आहे आणि खुलासा जर आम्हाला 2 दिवसात न मिळाल्यास या आगार विभाग इथल्या डेपो मॅनेजरना आम्ही खुडचूसुदी बसून देणार नाही अशा पद्धतीचा इशारा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने देत आहोत। आगार व्यवस्थापक सुजित विभूते आता मला जीवन दिवाण यांच्या बाबतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या संदर्भात जे निवेदन आहे ते मी वरिष्ठ कार्यालयाकडं पाठवत आहे आणि या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करेन। पण आता गेल्या 10 दिवसात म्हणजे बऱ्याच दिवसापासून एक एसटी आंदोलन चालू आहे आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं असं काय म्हणणं आहे की आज म्हणजे 40 कर्मचारी त्या ठिकाणी बसले, उपोषणाला बसलेले, त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त दिवाणला जर तिथे त्यांनी त्या ठिकाणी घेतलं तर आम्ही सगळे कर्मचारी ठिकाणी हजर व्हायला तयार आहे, मग याबद्दल तुमचं मत काय? नाही, या संदर्भात मी विभागीय कार्यालयाला ते निवेदन आणि त्यांच्याशी हा विषय त्यांना कळव। पण हा विषय मार्गी निघणार का, निकाल निघणार का? मला विभागीय कार्यालयाकडून तसेच त्यांच्याशी कळवण्याची सूचना मिळेल। मग तिथे तुम्हाला अजून सूचना केली नाही, म्हणजे आता गेल्या कित्येक दिवसापासून अजून आदेश म्हणून मिळायचे मिळाल्यानंतर। अमनापूर येथील श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेच्या चेअरमनपदी माननीय वेताळभाऊ माने यांची व माननीय आनंदा सीताराम पवार यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अमनापूरचे सर्व सभासद सचिव कर्मचारी वर्ग प्राध्यापक रामभाऊ उगळे मित्रमंडळ अमनापूर वैभवदादा उगळे युवा शक्ती रामानंद नगर अमनापूर विठ्ठलवाडी। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।